subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ शहरात डेंग्यू सह सदृश आजारामुळे 2 जणांचा बळी गेल्यानंतरही पालिका प्रशासनाने उपायांना गती दिलेली नाही. पालिकेच्या अनास्थेमुळे जन आधार विकास पार्टीने आता निषेधासाठी गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून प्रांताधिकारी व पालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे. मंगळवारी माजी आमदार संतोष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्याधिकारी नगर अध्यक्ष व आरोग्य अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे तसेच मृतांच्या वारसांना 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी 6 नोव्हेंबरला प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. यासोबतच रस्त्यांची स्थिती सुधारावी, रेल्वेच्या अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन करावे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील दुकानांचे अतिक्रमण हटवल्याने रेल्वे प्रशासनावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. आठवड्याभरात याबाबत उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलेला होता. मात्र पालिकेने याबाबत गांभीर्याने दखल न घेतल्याने आता गुरुवारी सकाळी 10 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून प्रांताधिकारी कार्यालय व नगरपालिका कार्यालयावरती मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. यावेळी माजी आमदार संतोष चौधरी, जन आधारचे गटनेता उल्हास पगारे, इकबाल बागवार, प्रदीप देशमुख, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष नितीन धांडे, ललित मराठे, नितीन भालेराव, राहुल बोरसे, इकबाल सरदार, माजी नगरसेवक भीमराज कोळी, आशिक खान, शेर खान आदी उपस्थित होते. नागरिकांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गटनेता उल्हास पगारे यांनी यावेळी केले आहे. सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकॉन. नेव्हर मिस अन अपडेट.